नमस्कार, स्मिता जीएसबी ट्रेचर मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आजचा एपिसोड आहे पालेभाजी स्पेशल। एक लाल मठाची भाजी आहे, एक सफेद मठाची भाजी आहे आणि तुम्ही कधीही न खाल्लेली हरभऱ्याची भाजी आहे। ही आहे हरभऱ्याची भाजी। ही मुंबईला तुम्हाला फार क्वचित सापडेल, पण मला लोणावळा किंवा कोल्हापूरहून मुंबईला येताना रस्त्यात बरीच गावरान भाज्या बसतात, तिथून मी ही घेतलेली आहे। ही फारशी खाल्ली जात नाही पण फार चविष्ट लागते भाजी। या पालेभाजीसाठी मी हा लसूण ठेचा वापरणार आहे। शेंगदाण्याचं न भाजून घेतलेलं भरड आहे शेंगदाण्याची, राई आहे। लाल माठाची भाजी आहे, ह्याच्यात हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत मला। ही भाजी मी पातळ रूपात दाखवणार आहे। त्याच्यात मी चण्याची डाळ घालणार आहे, मिरी खोबऱ्याचं वाटण दाखवायचं आहे, कांदा आहे, मीठ, ही हिरवी भाजी आहे, ह्यासाठी मी कांदा चिरून घेतलेला आहे। वरून फक्त मी खोबरं घालणार आहे, कारण ही भाजी मी तुम्हाला सुकी दाखवणार आहे, सुक्या पद्धतीची। फोडणीला लसूण घालणार आहे, राई आहे, ही चण्याची डाळ आहे, ही लाल माठाच्या भाजीसाठी मी शिजवलेली आहे, हे खोबरेल तेल आहे, हे गोड तेल आहे, हे गोड तेल मी हरभऱ्याच्या भाजीसाठी वापरणार आहे। आपण आता सुरुवात करूया भाजी करण्यासाठी। सर्वात प्रथम मी तुम्हाला हरभऱ्याची भाजी दाखवते। आपल्याला थोडी ही भाजी चमचमीत बनवायची आहे, ह्याच्यात पाणी नाही घालायचंय, तेलावरच बनवायची आहे ती। मी फोडणीला एक 4 चमचे तेल घालते। तेल गरम झालेले आहे का पाहूया। तेल थोडं गरम होत आलेलं आहे। मी हा लसूण आणि मिरचीचा ठेचा टाकते। थोडासा मसाला आपण हा परतून घेऊया। गॅस लहान केलेला आहे, लहान गॅसवरच, मंद गॅसवरच करायचं आहे, नाही तर हा ठेचा करपून जाऊ शकतो आणि ठसकाही बसू शकतो। लसूण थोडासा लाल झाला की आपल्याला ही भाजी टाकायची आहे। थोडंसं आपण मीठ घालून घेऊया ह्याच्यावर। तशाही या भाज्या खाल्ल्या जात नाही, आपल्याला माहीत नाही आहेत या भाज्या, पण फार पौष्टिक तर आहेत आणि चविष्टही आहेत। भाकरीबरोबर ही भाजी फार सुरेख लागते। ह्याच्यावर मिरचीचा ठेचा, भाकरी, कच्चा कांदा आणि ही भाजी। ही भाजी आपल्याला चिरायची नाही आहे, फक्त त्याचे कडक देठ जे असतात ते काढायचे। तुम्हाला असं वाटलं की खाली लागते भाजी तर थोडं तुम्ही पाणी घालू शकता त्याच्यामध्ये। आपण थोडा वेळ ही भाजी झाकून ठेवूया, थोडी शिजायची वाट बघूया आपण। ही भाजी ज्या वेळेला तुम्ही फ्रेश आणता एकदम, त्यावेळेला ती लगेच शिजते। ह्याच्यावर मी झाकण ठेवलेलं आहे, आपण थोडा वेळ वाट बघू शकतो त्याची, कधी शिजते पाहूया। आता पाहूया भाजी शिजली आहे का। भाजी शिजत आलेली आहे।
आपण हे दाण्याचं कूट घालूया ह्याच्यावर। आता थोडी परतून घेऊया भाजी। तुम्हाला जर ओली मिरची जास्त पाहिजे असेल म्हणजे ओली मिरची आणि लसूणचा ठेचा तुम्ही घालू शकता। आमच्याकडे फार कमी मिरची वापरली जाते। आपली हरभऱ्याची भाजी तयार आहे। आपण गॅस बंद करूया। ही दुसऱ्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया। आता भाजीचा मी दुसरा प्रकार दाखवणार आहे। सफेद माठ म्हणतात ह्याला किंवा हिरवा माठ म्हणतात। हीच भाजी जरा जास्त मोठी झाल्यावर आपण ऋषीच्या भाजीला ह्याचे देठे वापरतो। आता सध्या ही भाजी कोवळी आहे तर मी त्या भाजीचं तुम्हाला भाजी करताना दाखवते। कढई तापत ठेवली आहे। यामध्ये आपण 3 चमचे खोबरेल तेल घालायचे। या भाज्या खोबरेल तेलावरच छान लागतात आणि मी त्याच्यासाठी खोबरेल तेलच वापरते। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही गोड तेल वापरू शकता। तेल थोडंसं गरम व्हायची वाट पाहूया। फोडणीत आपण लसूण टाकूया। लसूण छान पैकी लाल झाला पाहिजे नाही तर लसूणचा पण एक प्रकारचा हिरवट वास येतो। लसूण करपू देऊ नका। छानपैकी तळला गेला पाहिजे। त्याचा कलर बदलल्यावर एक मंद सुगंध येतो आपल्या नाकाला। त्यावेळेला समजावं की लसूण छान झालेला आहे। पाहू शकता तुम्ही त्याचा कलर बदललेला आहे। आपण आता राई घालायची आहे। पालेभाजीला मी कधीही हिंग घालत नाही। नुसत्या राईच्या फोडणीवर पालेभाजी असते। पालेभाजी घातली त्याच्यात मी 4 हिरव्या मिरच्या घातल्या आहेत। तुम्हाला जर आणखीन तिखट पाहिजे असेल तर तुम्ही तिखट घालू शकता। 1 छोटा कांदा चिरून घातलेला आहे। 1 परतून घेऊया आता भाजी। मंद गॅसवरच परतायची आहे भाजी। आधी छानपैकी परतून घ्या आणि गरजेनुसारच पाणी घाला। मला वाटत नाही मीठ घातल्यावर ही भाजी बसते खाली। मीठसुद्धा आधी कमी घालावं कारण भाजी शिजून कमी झाल्यावर ते खूप होऊन जातं। त्यामुळे अंदाज घेऊनच मीठ घाला। मी याच्यात चवीपुरतं मीठ घालते। पालेभाजीला भरपूर कांदा आणि खोबरं असेल तर पालेभाजी खूप सुरेख लागते आणि खोबरेल तेल असेल तर अवर्णनीय। फक्त त्याला चव डेव्हलप झाली पाहिजे समोरच्या माणसाची तर ह्या भाज्या सगळ्यांनाच घरात आवडतील। ह्याच्यामध्ये गूळ वगैरे काही घालायचं नाही आहे। ही तिखटच असते भाजी। तुम्हाला ह्याच्यात पाहिजे असेल तुम्ही सुक्या मिरचीची फोडणीसुद्धा देऊ शकता। आता आपण थोडी झाकून ठेवूया ही वाफेवर शिजू द्यायला। जर शिजली नाही तर थोडंसं पाणी घालावं लागेल आपल्याला। पाहूया आपण भाजी शिजली का। त्याला आमचं पाणी निघालेलं नाही आहे। आपल्याला थोडंसं पाणी घालावं लागेल ह्याच्यामध्ये।
साधारण कांद्याच्याच पाण्यामध्ये ती शिजते पण ह्याला निघालेलं नाही. आपण थोडंसं पाणी घालूया याच्यामध्ये म्हणजे भाजी खाली लागण्याची किंवा करपण्याची भीती राहणार नाही आपल्याला. आपल्याला थोडंच पाणी घालायचं आहे. हे मी दाखवते तुम्हाला. जवळजवळ पाववाटी चौफेर फिरवून घालायचं आहे. ते म्हणजे चारी बाजूला असं गोलाकार लागतं. परत आपण परतवून घेऊया. भाजी शिजत ठेवूया आपण थोडा वेळ. परत मंद गॅसवर ठेवायची आपल्याला. भाजी शिजली आहे का पाहूया आपण. जरा परतून घेऊया. भाजी शिजली आहे बऱ्यापैकी. थोडंसं पाणी सुटलेलं आहे ते आपण जरासं ड्राय करून घेऊया त्याला. थोडंसं किसलेलं खोबरं घालायचं. किसलेलं म्हणजेच खवलेलं. गॅस मोठा करून घेऊया कारण आपल्याला पाणी आटवायचं आहे त्याचं. आपली ही दुसऱ्या प्रकाराची भाजी पण तयार झालेली आहे. आता तुम्हाला दाखवत आहे मी भाजीचा तिसरा प्रकार. आपल्याला बनवायची आहे लाल माठाची भाजी. ही मी पातळ दाखवणार आहे भाजी. फोडणीला मी 2 चमचे खोबरेल तेल घालते. हा ठेचलेला लसूण आहे. तुम्ही या भाजीला फोडणी वरून पूर्ण भाजी झाल्यानंतर सुद्धा देऊ शकता. लसूण छान परतून घेऊया. करपू देऊ नका. गॅस मंद आचेवरच ठेवून हे काम करा. थोडा वेळ लसूण परतावा लागेल आपल्याला. लसुणीचा रंग बदलत चाललेला आहे तुम्ही पाहू शकता. राई घालूया आपण फोडणीला. राई तडतडेपर्यंत भाजी घालूया फोडणीला. 2 हिरव्या मिरच्या मी बारीक करून घेतलेल्या आहेत. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जास्त घालू शकता. कांदा घालायचा आहे. साधारण छोटा एक मध्यम आकाराचा घातला तरी चालेल. तुमच्या हिशोबाने तुम्ही साहित्य वापरू शकता. मी 1 वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे. शिजवून घेतलेली आहे कुकरमध्ये. आपल्याला चवीला मीठ टाकायचं आहे. ही भाजी आपल्याला पातळ बनवायची आहे. थोडीशी साखर घालायची आहे आपल्याला. भाजी मी परतून घेते. आपल्याला याच्यात थोडंसं पाणी घालायचं आहे कारण डाळ जरी शिजवून मी घेतली तरी कांदा शिजायला पाहिजे आणि भाजीही शिजायला पाहिजे. छान परतून घेतल्यावर आपण ह्याच्यात आता पाणी टाकूया थोडंसं. साधारण 1 वाटीभर पाणी पाहिजे आपल्याला. भाजी,
भाजी बुडली आहे, पाण्यामध्ये इतपत पाणी टाका। भाजी शिजेपर्यंत मी हा मिरी आणि खोबऱ्याचा मसाला वाटून घेते। भाजीवर झाकण ठेवूया, भाजी शिजायची वाट पाहूया। भाजी शिजली आहे, आपण त्याच्यात मिरी आणि खोबऱ्याचं वाटण घालून घेऊया। जरासं जाडसरच वाटण वाटायचंय आपल्याला। थोडासा आपल्याला चिंचेचा कोळ घालायचा आहे किंवा चिंचेची प्युरी टाकायची, जास्त नाही। थोडंसं आंबट आणि थोडंसं गोड अशी याची चव असते। आपल्याला जर भाजी अशी जरा जास्त पातळ वाटली तर तुम्ही तांदळाचं पीठ पाण्यात कालवून भाजीमध्ये टाकू शकता, म्हणजे थोडंसं जाडसरपणा येईल। माझ्या पद्धतीप्रमाणे तीन प्रकारच्या पालेभाज्या तुम्हाला दाखवल्या आहेत, तुम्ही करून पहा। माझा चॅनल स्मिता GSB ट्रेजरला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मी परत येते आहे तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन। धन्यवाद।